जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट संवाद साधलाय. सालाबाग प्रमाणे नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी आजपासून शाळा महाविद्यालय सुरू झाली. ग्रामीण भागासह वाड्यात आणण्यावर वास्तव्यात असलेल्या विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतात. शासनाअंतर्गत कार्यरत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रातून जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील वरवंडी तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट संपर्क साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांशी बातचीत केली. यावेळी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत अडचणींचा पाढा वाचला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी, शिक्षण अधिकाऱ्यांसह वरवंडी तांडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी शिक्षक आणि पालक सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संपर्क साधल्याने भारावलेल्या विद्यार्थ्यांनी एनसीएनशी बोलताना सांगितलं. काय नाव तुझं? मधुकृष्णा राठोड. बरं, सांगशील मधू, काय तू इथे आलीस, काय प्रश्न विचारला, तू कसं वाटलं तुला? खूप छान वाटलं मला. आणि माझी मुख्यमंत्रीची विनंती आहे की त्यांनी आमच्या गावाला पाण्याची सुविधा करून द्यावी, शाळेसाठी काही करावं अशी मी त्यांना विनंती केली होती. माझे नाव रामकिशन अण्णा नजन. मी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकतो. तिथे ती शाळा आता आयएसओ झाली आहे आणि तिथे शिक्षक खूप सुंदर आहे, शिकवतात, मन लावून शिकवतात, जर नाही समजलं तर पुन्हा शिकवतात. तर मुख्यमंत्र्यांना काय विचारलं, तू कसं संवाद साधला? मी त्यांना म्हणालो की आमच्या शाळेला भेट द्यावा आणि काहीतरी मदत करावी आमच्या गावकऱ्यांची. मला खूप सुंदर वाटलं, मुख्यमंत्र्याला बोलून खूप आनंद झाला. माझं नाव वैशाली ताराचंद्र राठोड. मी मुख्यमंत्र्यांसोबत खूप छान वाटलं मला बोलताना. मी सांगितलं की माझे आई वडील ऊसतोड काम करतात आणि माझी इच्छा आहे की शाळा शिकून मुख्यमंत्र्यांसारखं व्हावं. तर आज वरवंडी तांड्यासाठी ऐतिहासिक दिवस आहे. ज्या आई वडिलांच्या हातामध्ये ऊसतोडाचा कोयता असतो ती मुलं आज एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांसमवेत बोलली. आज आमच्यासाठी हा अविस्मरणीय आणि ऐतिहासिक क्षण आहे आणि आमच्या सर्व हा ग्रामस्थांचा, वंचितांचा, उपेक्षित लोकांचा हा सन्मान आहे. अशी संधी आतापर्यंत इतिहासात कधीही मिळालेली नाही आणि आम्हाला संधी मिळाल्यापेक्षाही आम्हाला आनंद झाला आहे. ही जी चिमुकली मुलं आहेत यांना जी संधी मिळाली आज ही बोलण्याची, ह्यांच्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे. एवढं आदर्श गाव आणि आमची शाळा आहे. येणाऱ्या काळामध्ये ही शाळा महाराष्ट्रामधली एक मॉडेल शाळा असेल. या पद्धतीनं आम्ही रात्रंदिवस झपाटल्यासारखं काम करतोय आणि या पद्धतीनं भविष्यामध्येही तुम्हाला वरवंडी तांड्याचं नाव महाराष्ट्र पटलावर दिसेल. वरवंडी तांड्याचे गावकरी आणि तेथील शिक्षक यांनी कष्ट करून त्यांनी शाळा उभी केलेली आहे. शाळेला आयुष्य मानांकन मिळालं, त्या ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प राबिला आणि यामुळं शाळे ज्ञानरचनावाद आणि सर्व सुसंगत मेळ घातल्यामुळे त्या शाळेला शाळेचं नावलौकिक झालेलं होतं आणि बऱ्याच बाहेरच्या जिल्ह्यातील लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी येऊन भेट दिली. शाळेत बदल झाला, पालकसुद्धा त्या ठिकाणी जवळजवळ 3.5 ते 4 लाख रुपयाचा लोकवर्गीने जमा करून तिथं काम केलेलं आहे. शाळेला आयएसओ मिळाल्यामुळं शाळा चांगली नावारूपाला आलेली आहे आणि तिथली गुणवत्तासुद्धा चांगली आहे. मी पहिल्याला शाळेत होतो तर त्या टायमाला सरना समजलं की मला शिक्षणाचं उद्दिष्ट कळलं नाही, ऊस तोडायचं उद्दिष्ट फार महत्त्वाचं माझं. मी म्हटलं की आपण ऊस तोडून समजा की आपल्या हाती मोर नाही, मला तरी शिकवा आणि वरती वय अधिकारी करावा यासाठी मी एक माझं मुख्यमंत्री आणि तावड्यासाहेब शिक्षण मंत्री यांना एक निवेदन आहे माझं की आमच्या शाळेसाठी, समजा आमच्या ऊसतोड मुलीसाठी काहीतरी योजना राबवून ती त्यांना वह्या पुस्तकासाठी म्हणा की आम्ही गेल्याच्या नंतर त्यांच्या खाण्याच्या खर्चासाठी काहीतरी मुलीसाठी एक निधी आमच्या ऊसतोड कामगारासाठी द्यावा. ही शिक्षण मंत्र्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती आहे की आमच्या शाळेपुरतं पण पाण्यासाठी मुलांना 250 मुलांना पाणी पुरावा फक्त याच्यासाठी मुख्यमंत्री निधीतून किंवा त्याच्या साहित्य निधीतून निधी उपलब्ध करून
15 ऑगस्टच्या आत ही निधी मुख्यमंत्री निधीतून आमच्या शाळेला द्यावा ही आमची अत्युरतेची सर्व वरवंडी तांडा पालक यांच्या वतीने मागणी आहे.